बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाही, कारण वंदनीय बाळासाहेबांचा कुठलाही शिवसैनिक कुठलाही आमदार महिलांबद्दल अशा पद्धतीने अवमानकारक बोलू शकत नाही. अब्दुल सत्तार असतील किंवा गुलाब पाटील असतील यांना जो सरंजामी माज आहे किंवा महिलांबद्दल ज्या पद्धतीची भाषा ते वापरतात त्यावरून ते वंदनीय बाळासाहेबांचे अजिबातच शिपाई म्हणवण्याच्या लायकीचे लोक नाही, हे फार स्पष्ट आहे. आता दुसरी गोष्ट की आमच्या संपर्कात आहेत, कंड्या पिकवणं बंद करा राव. एकनाथ भाऊ, मला तुम्हालाच वाटते की आहोत, तुमची अडचण अशी आहे की तुम्हाला आता भाजपमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही, तुम्हाला तिकडे जावंच लागेल, त्याच्याशिवाय इलाजच नाहीये. ती संजय सिरसाटला बघा काहीतरी, नंतर बाकीच्यांचं बोला, नाही तर संजय सिरसाट तुम्हाला सोडून जातील असं केलं तर. एक तर तुम्ही त्यांना मंत्रीपद दिलं नाही, एवढा माझा भाऊ तुम्ही फसवून टाकला, त्या बिचाऱ्याने एवढं तुमच्याबद्दल केलं, माझ्या भावाला मंत्रीपद दिलं नाही, माझ्या भावाला साधं उपनेते पद दिलं नाही, वाईट वाटतं हो बहीण आहे मी, असं कसं करता तुम्ही? हा, असं नाही झालं पाहिजे, आपल्या भावांचं नुकसान होणं बघवत नाही मला, हे वाईट आहे, एकदम वाईट आहे. किती भाऊ जातील असं वाटतं? नाही नाही नाही, आता भाऊ जाणार नाहीत, आता गेलेले भाऊ परत येणार आहेत, काही काळजी करू नका. त्यातले दोन चार जे भाऊ आहेत ना ते ऑलरेडी आमच्या संपर्कात आहेत आणि ते येण्याच्या मार्गावर आहेत. त्या बिचाऱ्यांना पश्चाताप होतोय, फक्त त्यांची अडचण अशी आहे की जाताना त्यांनी ज्या उड्या मारल्या होत्या किंवा जाताना त्यांनी जी गरळ ओकली होती त्यामुळे त्यांनाच स्वतःला कुठेतरी असं वाईट वाटतंय की अरे आपण आपल्या हाताने परतीचे दोर कापले आहेत का. बट डोंट वरी, मातोश्री अत्यंत प्रेमळ आहे, मातोश्रीचं अंतकरण फार विशाल आहे, त्यामुळे ठीक आहे. सुबह का भूला देर रात को घर आहे तो ठीक है, उसके भी बारे में सोचेंगे. बहुत कुछ मिल गया हमको तो. बैठो देवेंद्रजी, गृहमंत्रालय नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का? कारण देवेंद्रजींचा प्रॉब्लेम असा होतोय की त्यांच्यावरती वर्कलोड फार आहे. मला काळजी वाटते देवेंद्र भाऊंची, खूप काळजी वाटते मला, बहीण आहे शेवटी मी त्यांची. की अरे 6 जिल्ह्याचं पालकमंत्रीपद, गृहमंत्रीपद, पुन्हा एवढी सगळी खाती, पुन्हा उपमुख्यमंत्रीपद, माणसाने किती बिचाऱ्याने काम करायचं. त्यांनी थोडा वर्कलोड कमी केला पाहिजे. गृहमंत्रीपद त्यांना झेपत नाही हे लक्षात येते, त्यांनी ते दुसऱ्या कुणाकडे तरी सोपवलं पाहिजे. कारण त्यांच्या कारकिर्दीत ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर संसद रत्न 5 वेळा प्राप्त केलेल्या महिलेला तिच्याबद्दल जर मंत्रीच गरळ ओकत असतील, माध्यम प्रतिनिधींशी बोलताना संभाजी भिडे असभ्य वर्तन करत असतील किंवा एक जबाबदार पदाधिकारी म्हणून माझ्याबद्दल गुलाब पाटील बोलत असतील आणि त्यावर असं बोलू नये इतक्या गुळगुळीत भाषेतली मखलाशी जर गृहमंत्री करत असतील तर याचा अर्थ सरळ सरळ आहे की जे गृहमंत्री किंवा त्यांच्या पक्षातल्या त्या सोकॉल्ड महिला नेत्या जे आता सांगतात की राठोडांचा विषय आमच्यासाठी संपला, कसा काय संपला? म्हणजे विरोधक बाकावर असल्यावर त्याचा राजीनामा घेतला पाहिजे, त्याला चपला मारल्या पाहिजे आणि तो जेव्हा त्यांच्याकडे येतो तेव्हा मात्र अरे याला काय अर्थ आहे? ये पब्लिक है, ये जानती है, अंदर क्या है बाहेर क्या है, तुम्ही काय पद्धतीचं राजकारण करता? आणि जर शीर्षस्थानावर काम करणाऱ्या महिलांनाच जर मंत्रीपदावरची लोक अशी बेताल वक्तव्य करत असतील तर गाव खेड्यातल्या शेतावरच्या बांधावरच्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कारकुनी करणाऱ्या कर्मचारी असणाऱ्या या महिलांबद्दल काय लोकांचा काय संदेश जात असेल यावर देवेंद्रजींनी विचार केला पाहिजे. चित्रावाघ यांची जी भूमिका आहे ती, अच्छा त्या चित्रावाघ होत्या का? मला माहित नव्हतं. त्यांच्या भूमिकेबद्दल काय म्हणाल? कारण त्यांनी आता म्हटलंय की विषय संपलेला आहे. हो तेच ना, विषय कसे काय संपतात? अच्छा म्हणजे हे क्लिअर झालं की नाही की भाजपकडे आलं की फायली बंद होतात, विषय संपतात, वाद संपतात, पण भाजपच्या विरोधात गेलं की फायली उघडतात, विषय उघडतात, पुन्हा वाद फुटतात. किंवा प्रताप सरनाईक तिकडे गेले की त्यांची सगळी चौकशी थांबते, पण प्रताप सरनाईकांनी मतदारसंघ द्यायला नकार दिला की पुन्हा त्यांच्या संपत्तीवर ईडी टाच आणते. हे नेमकं काय आहे? हे जे प्रेशर पॉलिटिक्स जे भाजपाकडून चाललेलं आहे, हे जे द्वेषमूलक राजकारण आणि स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर हा थांबला पाहिजे. कुठेतरी एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की वारंवार शिंदे गटाकडून किंवा बाळासाहेबांच्या सूचनेकडून म्हणा
वारंवार सांगितलं जातंय की शिवसेनेचे जे आमदार आहेत, ठाकरे गटाचे जे आमदार आहेत, खासदार ते आमच्या संपर्कात आहे आणि कधी मोठा बॉम्बस्फोट होऊ शकतो. एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट तर ती अजिबात बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाही. कारण वंदनीय बाळासाहेबांचा कुठलाही शिवसैनिक, कुठलाही आमदार महिलांबद्दल अशा पद्धतीने अवमानकारक बोलू शकत नाही. अब्दुल सत्तार असतील किंवा गुलाब पाटील असतील यांना जो सरपासून कामाला लागावं लागेल नाही नाही, त्यांनी त्यांनी ते म्हटलं पाहिजे. पण मला एक कळत नाहीये, जे लोक राऊत साहेबांच्या मुलीच्या लग्नातला मेहंदीवाल्याचा हिशोब मागतात, गजरेवाल्याचा हिशोब मागतात, ते लोक बीकेसी मेळाव्यामध्ये जे करोडो रुपयांचा चुराडा केला त्याचा हिशोब कधी देणार आहे? मी किरीट भाऊंना वारंवार म्हणते की भाऊ मी तुमचा गंडा बांधायला तयार आहे हो. मी आरोप करत नाही, मी टीका करत नाही भाऊ, मी तुम्हाला काहीच वाईट बोलत नाहीये. उलट मी म्हणते की मी तुमचं शिष्यत्व पत्करायला तयार आहे. पण किरीट भाऊ मला दोन तीन प्रश्नांची उत्तरं द्या की तुम्ही अनिल परबांच्या बंगल्याला फार लांबचं पल्लं आहे, त्याच्या आधी मुंबईतला नारायण राणेचा आदिश बंगल्यावर हातोडा घेऊन कधी जाणार आहात? वारंवार एकच प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न की तुम्ही इतरांना जेव्हा हिशोब विचारताय तेव्हा भाजपमधल्या आणि मित्रपक्षातल्या लोकांना हिशोब कधी विचारणार? मला एक कळत नाहीये की अजूनही मला बीकेसीतल्या मेळाव्यात जो पक्ष रजिस्टर्डच झाला नाही त्या पक्षासाठी खर्च कुणाच्या खात्यातून झाला यावर किरीट भाऊ का बोलत नाहीत? मला किरीट भाऊंना जे प्रश्न, त्याच्यातला तिसरा प्रश्न असा आहे की भावना गवळी असतील, प्रताप सरनाईक असतील किंवा यशवंत जाधव असतील, ज्या लोकांना तुम्ही सरकार स्थापन करण्याच्या आधी माफिया 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 म्हणून अगदी तुमचा गळा सुकला होता, किरीट भाऊ त्यांना क्लीन चिट तर निश्चित मिळालेली नाही पण त्यांच्यावरची चार्जशीट कधी दाखल होणार आहे? ती चार्जशीटच अजून दाखल झालेली नाही. ही कायद्याची प्रोसेस ही मेक कळली पाहिजे की ती चार्जशीट कधी दाखल होणार आहे, त्यावरती किरीट भाऊंनी आधी उत्तरं दिली पाहिजेत. कारण किरीट भाऊंचं असं झालंय, आपला तो फेकू आणि दुसऱ्याचा तो पप्पू हे करणं त्यांनी बंद केलं पाहिजे. पुण्यामध्ये एका आंतरजातीय विवाहात केला एका पुरोहितांनी तर कुंडाला काळं फासलं नाही. या गोष्टी, ह्या सगळ्याच गोष्टी, कुठे काळं फासलं असेल, कुठे महिलांवरती अत्याचार होत असतील किंवा कुठे महिलांबद्दल गरळ उकली जातील, या सगळ्याच बाबींवरती मी प्रश्न फक्त आणि फक्त वारंवार देवेंद्रजींनाच विचारते की देवेंद्रजी गृह मंत्रालय नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का? कारण देवेंद्रजींचा प्रॉब्लेम असा होतोय की त्यांच्यावरती वर्कलोड फार आहे. मला काळजी वाटते देवेंद्र भाऊंची, खूप काळजी वाटते. मला बहीण आहे शेवटी मी त्यांची, की अरे 6 जिल्ह्याचं पालकमंत्री पद, गृहमंत्री पद, पुन्हा एवढी सगळी खाती, पुन्हा उपमुख्यमंत्री पद, माणसाने किती बिचाऱ्याने काम करायचं. त्यांनी थोडा वर्कलोड कमी केला पाहिजे. गृहमंत्री पद त्यांना झेपत नाही हे लक्षात येते, त्यांनी ते दुसऱ्या कुणाकडे तरी सोपवलं पाहिजे. कारण त्यांच्या कारकिर्दीत ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर संसद रत्न 5 वेळा प्राप्त केलेल्या महिलेला तिच्याबद्दल जर मंत्रीच गरळ ओकत असतील, माध्यम प्रतिनिधींशी बोलताना संभाजी भिडे असभ्य वर्तन करत असतील, राऊत साहेब पक्षातले अत्यंत आमच्या शिवसेना परिवारातले ज्येष्ठ नेते आहेत आणि मी वारंवार सांगते की या परिवारातून मी सगळ्यात धाकटी लेख आहे, त्यामुळे त्यांना भेटण्याची उत्सुकता फार होती. कारण योगायोग असा होता की साहेबांवरती कारवाई झाली आणि नेमकी मी पक्षात आले. सो त्यांना जसे 102 दिवस झाले होते तसे मला पक्षात येऊन त्या दिवशी 102 दिवस झाले होते. सेम कार्यकाळ होता, त्यामुळे मी भेट आली नव्हती. आज त्यांना भेटायला आले होते, त्यामुळे लांब पल्ल्याची जी तोफ आहे त्या लांब पल्ल्याच्या तोफेकडनं मला काही टिप्स मिळतात का, मी कशा पद्धतीने विरोधकांवरती अजून चांगला तोफ गोळा चालवू शकते, यासाठी एका गुरुतुल्य व्यक्तिमत्वाकडून फार ऊर्जादायी अशी ती भेट होती आणि छान वाटलं गप्पा मारून. काय मूलमंत्र दिले, काय सांगितलं? मग मी तुम्हाला सांगितले तर ती रणनीती असेल का? ती रणनीती सांगायची नसते, ती तर ती फक्त ऍक्टिव्हेट करायची असते, इम्प्लिमेंट करायची असते आणि ती इम्प्लिमेंट करताना तुम्हाला भविष्यात दिसेल निश्चितपणे. शिवसेनेची ऊर्जा वाढली आहे, ताकद वाढली आहे, एक उमेद वाढली आहे. महत्वाची गोष्ट की माननीय न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवलेलं आहे की ही अटकच मुळात बेकायदेशीर होती आणि कदाचित अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे कारवाया करण्याची आणि सूडबुद्धीने वागण्याची जी काही ईडीची पद्धत आहे, ईडीचा जो रेट ऑफ कन्व्हेन्शन आहे तो 0.5% सुद्धा कमी आहे. मग ईडी आहे कशासाठी? फक्त राजकीय हेतूने सूडबुद्धीने कारवाया करण्यासाठी आहे का? मग ईडीची खरंच गरज आहे का? यावरती आता चर्चा, संशोधन आणि
यावरती सभागृहांमधून सुद्धा प्रश्न विचारण्याची गरज आहे असं आम्हाला वाटतं. मॅम भाजप वारंवार आता पुन्हा एकदा टीका करताना पाहायला मिळते. संजय राऊत बाहेर आल्यानंतर म्हणते की हिशोब तर द्यावाच लागेल, उद्यापासून कामाला लागावं लागेल असं सुद्धा नाही म्हणते. नाही नाही, त्यांनी ते म्हटलं पाहिजे, पण मला एक कळत नाहीये, जे लोक राऊत साहेबांच्या मुलीच्या लग्नातला मेहंदीवाल्याचा हिशोब मागतात, गजरेवाल्याचा हिशोब मागतात, ते लोक बीकेसी मेळाव्यामध्ये जे करोडो रुपयांचा चुराडा केला त्याचा हिशोब कधी देणार आहेत. मी किरीट भाऊंना वारंवार म्हणते की भाऊ मी तुमचा गंडा बांधायला तयार आहे हो, मी आरोप करत नाही, मी टीका करत नाही भाऊ, मी तुम्हाला काहीच वाईट बोलत नाहीये, उलट मी म्हणते की मी तुमचं शिष्यत्व पत्करायला तयार आहे. पण किरीट भाऊ मला दोन तीन प्रश्नांची उत्तरं द्या की तुम्ही अनिल परबांच्या बंगल्याला फार लांबचं पल्लं आहे, त्याच्या आधी मुंबईतला नारायण राणेचा आदिश बंगल्यावर हातोडा घेऊन कधी जाणार आहात, वारंवार एकच प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न की तुम्ही इतरांना जेव्हा हिशोब विचारताय तेव्हा भाजपमधल्या आणि मित्रपक्षातल्या लोकांना हिशोब कधी विचारणार. मला एक